आता एक विशेष बातमी उत्तर प्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या अपेक्ष उमेदवाराने इत्सलकरंजी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली आहे याविषयी पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत अरुण कुमार उपाध्याय यांनी गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून मडियाहू ह्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते पण भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती यात ते पराभूती झाले होते या दिवसापासून उपाध्याय नै नैराग्यग्रस्त होते त्यांचा तणाव दूर व्हावा याकरता वीस दिवसांपूर्वी त्यांच्या इथे राहत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना येथे आणलं होतं त्यांचे नातेवाईक आर के नगर सांगली नाका परिसरातील सुनील पाटील असून ते भाड्याच्या घरात राहत आहेत